नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हाला स्वागत आहे आज आपण सरकारच्या महत्वाच्या अशा कल्याणकारी योजना पाहणार आहोत आपण एक्झाममध्ये मध्ये बघतो की एक ना एक क्वेश्चन हा योजनांवरती असतो म्हणूनच आपण आज सरकारच्या योजना पाहणार आहोत चला तर मग आता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करू तर बघा मित्रांनो आपलं पहिली जी योजना आहे पहिलं जे सरकारमार्फत जे चालवलं जाणारं अभियान आहे ते कोणतं आहे तर जलयुक्त शिवार अभियान ओके आता आपण सध्या न्यूजमध्ये बघितलंच असेल की शेतकऱ्यांचा जो कर्जमाफीसाठी संप चालला होता ओके मग त्या अनुषंगाने शेतकऱ्यांसाठी सरकारने काय काय योजना केल्या होत्या किंवा करत आहे यावरती क्वेश्चन हा एक्झाम मध्ये बनवू शकतो म्हणूनच आपण आज पाहणार आहोत जलयुक्त शिवार अभियान आणि हे जलयुक्त शिवार अभियान जे आहे हे महाराष्ट्र सरकारने राबवलेलं अभियान आहे ओके मग याची सुरुवात कधी झाली तर डिसेंबर दोन हजार चौदा ओके हे लक्षात ठेवा तुम्ही याची सुरुवात कधी झाली डिसेंबर दोन हजार चौदा आणि मग याचा हेतू काय या आहे याचं टार्गेट काय आहे तर दोन हजार एकोणीस पर्यंत संपूर्ण महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करणे संपूर्ण महाराष्ट्राला पाणीटंचाईपासून मुक्त करणे मग सरकार याच्यासाठी करणार काय या आहे की जेणेकरून मग महाराष्ट्र संपूर्ण आहे हा पाणी टंचाई मुक्त होईल दुष्काळमुक्त होईल ओके तर यासाठी सरकार करणार काय आहे तर मद्दे। पातली दोन, मिटर जास्त एक दोन हजार चौदा पंधरामध्ये भूजल पातळीत दोन मीटर पेक्षा जास्त घट झालेल्या अशी जे एकशे अठ्ठ्याऐंशी तालुक्या आहेत यातील दोन हजार दोनशे चौतीस गावं आहेत तसंच शासनाने काही काही ठिकाणी आहेत काय काय प्रदेश आहेत की ज्यांना असं पाणी टंचाई मुक्त असं घोषित केलेलं आहे अशा बावीस जिल्ह्यातील एकोणीस हजार एकोणसाठ गावांमध्ये हे अभियान सरकार राबवणार आहे ओके आणि मग याच्यामुळे काय होणार आहे की हे अभियान जर राबवलं गेलं तर पाणी अडवलं जाणार आहे ओके आणि त्याच्यामुळे काय होणार आहे की पाणी अडवून ते परत जिरवलं जाणार आहे जमिनीमध्ये जा आणि त्याच्यामुळे काय होणार आहे पाणी टंचाईवरती मात केली जाणार आहे ओके मग आता आपण बघू की सरकारचा उद्देश काय आहे सरकार कशा पद्धतीनं ही जी हे जे अभियान आहे ते इम्प्लिमेंट करणार आहे की जेणेकरून मग पाण्याची पातळी वाढेल आणि मग महाराष्ट्रात पाणी टंचाई मुक्त होईल चला तर आता आपण ते बघू तर बघा मित्रांनो याचा उद्देश काय आहे ओके जलयुक्त शिवार अभियानाचा उद्देश काय आहे तर उद्देश आपण पाहिलाच की जमिनीतील पाण्याची पातळी वाढ करणे मग जमिनीतली पाण्याची पातळी वाढ करायची म्हणजे काय करावं लागेल पाण्याचा साठा केला पाहिजे आणि आपल्याला माहित आहे पाण्याचा सर्वात मोठा स्रोत कुठला आहे तर पावसाचं पाणी मग यासाठी काय करणार आहे सरकार करत आहे सरकार -मोटे 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 मोटे तर पावसाचं पाणी जे आहे ते गावातल्या शिवारात अडवून ठेवायचं ओके पाण्याचे म्हणजे असे छोटे मोठे छोटे मोठे असे मोठे साठे करून ठेवायचे जेणेकरून मग ते पाणी जमिनीमध्ये झिरपेल आणि जमिनीतील पाण्याची पातळी वाढ होईल आणि जर जमिनीतील पाण्याची पातळी वाढली तर सिंचन क्षेत्रात वाढ होणार ओके आणि शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी जे पाणी मिळणार आहे याच्यामध्ये वाढ होणार आहे ओके आणि त्यामुळे काय होणार आहे तर सर्वांना पिण्याचं पाणी उपलब्ध होणार आहे ओके त्याचबरोबर काय करणार आहे सरकार तर भूजल अधिनियमांची अंमलबजावणी करणार आहे विकेंद्रित पाणीसाठा निर्माण करणार आहे ओके आणि आणखीन जे असे काही उपाय आहेत ओके आणखीन काही असे छोटे मोठे जे योजना आहेत की ज्याच्यामुळे पाण्याचा साठा वाढेल आणि जमिनीतील पाण्याची पातळी वाढेल अशी सुद्धा नवीन कामे सरकार त्याबरोबर करणार आहे ओके आणि मग काय ऑलरेडीसुद्धा काही काही रिझर्वायर असतात आता आपण बघतो छोट्या मोठ्या गावांमध्ये असे छोटे छोटे तळे असतात ओके तलाव असतात गाव तलाव ज्याला म्हणतो मग असे गाव तलाव काही कारण बंद पडलेले असतं म्हणजे त्याच्यामध्ये ते पाणी नसतं कोरडे पडलेले असतात मग अशांची सुद्धा सुधारणा करून ओके म्हणजेच निकामी झालेले जे असतात त्यांची सुधारणा करून त्याच्यामध्ये पाण्याची पातळी वाढवणार आहेत ओके म्हणजे पाण्याची साठवण क्षमता वाढवणार आहेत ओके आणि मग काय करणार आहेत की जे असे तलाव आहेत गाव तलाव आहेत पाजर तलाव आहेत त्यांच्यामध्ये जो गाळ आहे पालापाचोळा आहे हा सुद्धा तेथील ग्रामस्थांच्या मदतीने याची सुद्धा स्वच्छता केली जाणार आहे ओके त्या ज्याच्यामुळे की त्याच्यामध्ये पाण्याची क्षमता वाढवली जाईल ओके आणि लोकांमध्ये मेन म्हणजे काय करणार आहे सरकार तर जनजागृती करणार आहे कारण लोकांचा सहभाग याच्यामध्ये असेल तर ही योजना लवकर आणि चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट केली जाईल ओके आता आपण बघू की सरकार याची अंमलबजावणी कशी करणार आहे तर बघा मित्रांनो याची अंमलबजावणी कशी केली जाणार आहे तर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विभागीय स्तरावरती विभागीय सम समन्वय समितीच्या आधारे केली जाणार आहे ओके आणि जिल्हा स्तरावरती जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती याची अंमलबजावणी करणार आहे ओके आणि तालुका स्तरावरती उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय सम समिती करणार आहे ओके आणि मग सरकारने काय केलेलं आहे की ही योजना राबवणारे जिल्हा आहे तालुका आहे गाव आहे यांना बक्षिसे सुद्धा दिलेले आहेत ओके ही योजना चांगल्या पद्धतीने राबवणार आहे आता आपण बघू की बक्षिसे कशी कशी दिलेले आहेत तर बघा जिल्हा स्तरावरती सोलापूर जिल्ह्याला पहिला नंबर दिलेला आहे बक्षीस बघा किती आहे तर पन्नास लाख त्यानंतर पुणे बक्षीस रक्कम आहे तीस लाख त्यानंतर आहे अहमदनगर बक्षीस रक्कम आहे पंधरा लाख ओके त्याचप्रमाणे तालुका स्तरावरती आणि गावस्तरावरती सुद्धा देण्यात आलेले आहेत ओके हे पण तुम्ही एक नजर याच्यावरती टाका ओके आता आपण बघू की आपली पुढची योजना तर मित्रांनो पुढची योजना कोणती आहे की जी केंद्र सरकारद्वारे बजावली जाणार आहे तर प्रवासी कौशल्य विकास योजना ओके मग या योजनेची सुरुवात कधी झाली तर याची घोषणा कधी केली गेली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात जानेवारी दोन हजार सतरा रोजी या योजनेची घोषणा केली आणि ही कुठे केली तर बंगळुरूला ओके की ज्यावेळेला चौदावा भारतीय प्रवासी दिवस संमेलन होतं ओके मग ही जी योजना असणार आहे ती कुणासाठी असणार आहे तर हे जे हे एक योजना म्हणजे हे एक ट्रेनिंग असणार आहे ओके प्रशिक्षण असणार आहे कुणासाठी तरुण जे आहेत भारतीय तरुण आहेत भारतीय जे विद्यार्थी आहेत की ज्यांना परदेशामध्ये नोकरी करायची आहे आणि मग त्यासाठी जे त्यांना जे लागणार एज्युकेशन आहे त्यासाठी लागणार जे प्रशिक्षण आहे ते या ट्रेनिंग थ्रू दिलं जाणार आहे ओके लक्षात ठेवा ही योजना कोणासाठी आहे तर भारतीय तरुणांसाठी की ज्यांना परदेशामध्ये नोकरीसाठी जायचं आहे ओके मग त्यांना त्या दर्जाचं लागणारं शिक्षण याच्यामधून दिलं जाणार आहे ओके आणखीन आपण या, या योजनेविषयी माहिती बघू तर बघा मित्रांनो या योजनेद्वारे काय केलं जाणार आहे तर तरुणांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे एज्युकेशन दिलं जाणार आहे आणि त्याचबरोबर ह्या एज्युकेशनचं ह्या प्रशिक्षणाचं सर्टिफिकेटही दिलं जाणार आहे ओके आणि हे जे प्रशिक्षण असणार आहे हे जे एज्युकेशन असणार आहे ते आंतरराष्ट्रीय दर्जाचं असणार आहे जेणेकरून त्यांना मध्ये परदेशामध्ये नोकरी करण्यासाठी उपयोगी पडेल आणि मग ह्या योजनेची अंमलबजावणी कोणामार्फत केली जाणार आहे तर नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ओके लक्षात ठेवा कोणामार्फत केली जाते ते आणि याला केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालय आणि केंद्रीय परराष्ट्र खात्याची मदत सुद्धा मिळणार आहे आणि ही जी योजना आहे ती स्किल इंडियाशी संगत आहे ओके आता बघा ही जी योजना आहे ती चौदाव्या प्रवासी भारतीय संमेलनात घोषित केली गेली ओके मग आपण थोडस प्रवासी भारतीय दिवसाविषयी जाणून घेऊ तर बघा मित्रांनो प्रवासी भारतीय दिवस ओके तर बघा हा जो प्रवासी भारतीय दिवस आहे तो दर दोन वर्षांनी नऊ जानेवारीला साजरा केला जातो ऍक्च्युली दोन हजार सोळापूर्वी पूर्वी हा दरवर्षी साजरा केला जायचा ओके okay? आणि यावर्षीचा जो होता चौदावा प्रवासी भारतीय दिवस लक्षात ठेवा यावर्षीचा चौदावा होता ओके okay? हा कुठे साजरा केला गेला तर बंगळुरूला कर्नाटक ओके okay? हे लक्षात ठेवा तुम्ही कुठे साजरा केला गेला हे गे विचारलं जाऊ शकतं डायरेक्ट वन लाईनरमध्ये ओके okay? आणि मग यावेळीची थीम काय होती तर रिडिफायनिंग एंगेजमेंट विथ इंडियन डायस्पोरा ओके okay? आणि मग यावेळीच्या प्रवासी भारतीय दिवसाच्या संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोण होते तर पोर्तुगालचे पंतप्रधान अँटेनिओ कोस्टा आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा पोर्तुगाल व्हिजिटला गेलेले होते त्यावेळी सुद्धा त्यांची पोर्तुगालच्या पंतप्रधानांबरोबर भेट झालेली होती ओके okay? लक्षात ठेवा त्यांचं नाव अँटेनिओ कोस्टा ओके okay? आणि मग हा दिवस नऊ जानेवारीला साजरा का केला जातो तर नऊ जानेवारी दोन हजार पंधराला महात्मा गांधीजी आफ्रिकेवरून भारतात परतलेले होते ओके दोन हजार तीनमध्ये मध्ये याची सुरुवात केली गेली होती अटल बिहारी वाजपेयी यांच्याद्वारे ओके लक्षात ठेवा आणि मग लक्षात ठेवा की दोन हजार पंधराचा प्रवासी भारतीय दिवस होता हा कुठे साजरा केला गेला होता तर गांधीनगरमध्ये ओके हे तुम्हाला माहीत पाहिजे आणि हा प्रवासी भारतीय दिवस आत्ताचा जो होता तो कितवा होता आणि तो कुठे साजरा केला गेला होता या गोष्टी याविषयी महत्वाचे आहेत सॉरी मित्रांनो मी चुकून दोन हजार पंधरा बोललो महात्मा गांधीजी भारतात आलेले तर ते एकोणीसशे पंधरा आहे ओके चुकून ते झालं बाय मिस्टेक तर मित्रांनो तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा आणि जर हे लेक्चर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा भेटू पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद